तर भाजपने आता 2024 लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे। उत्तर प्रदेश में जास्तीत जास्त जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजपने ठेवले। उत्तर प्रदेश मधून सर्वाधिक 80 खासदार येतात आणि तेव्हा उत्तर प्रदेश मध्ये दर 3 महिन्यांनी लोकसभा मतदार संघाचा सर्वे केला जाणार। महाराष्ट्रातील 10 ते 11 माजी आमदार आज के चंद्रशेखर राव यांच्या भेटीसाठी हैदराबादला जातायत। मराठवाडा खानदेश आणि विदर्भातील हे माजी आमदार आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर मधील नेते भगीरथ भालके आपल्या कुटुंबासह पुण्याहून विमानाने हैदराबादला रवाना झालेत। अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रवाताचं रूपांतर आता चक्रीवादळात झाल्याचं हवामान खात्यानं म्हटलंय। चक्रीवादळाला बिपरजॉय असं नाव देण्यात आलंय। तर पुढील 2 दिवसात हे वादळ उत्तरेकडे सरकताना त्याची तीव्रता ही वाढत जाणार आहे। सध्या हे वादळ मुंबईपासून 1000 किलोमीटर अंतरावर आहे। बातमी आहे गोंदियातून। गोंदियामध्ये तापमानाचा पारा हा 42 अंशावर पोहोचलाय। यंदा मान अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो। माझ्या उत्तम आरोग्याची नस अमृत नोनी पॉवर प्लस। सून लांबल्याने मे महिन्यापेक्षा जून महिना जास्त उष्ण जाणवतोय आणि मंगळवारी जिल्ह्याचा पारा हा 42.2 अंशावर पोहोचला होता। मान्सूनचं राज्यातलं आगमन चांगलंच लांबलंय। केरळमध्ये अजूनही मान्सून दाखल झालेला नाही। 4 जूनला केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज मान्सूनने चुकवलाय। 10 जूनपर्यंत राज्यात मान्सून दाखल होण्याचा अंदाज होता मात्र आता राज्यात 13 ते 15 जून दरम्यान पाऊस सुरू होण्याचा अंदाज आहे। चक्रीवादळामुळे मान्सूनचं आगमन लांबलंय। नवी मुंबईत आज दिवसभर पाणी पुरवठा बंद राहणार आहे। यावेळी देखभाल दुरुस्तीची आणि इतर आवश्यक कामे करण्यात येणार आहेत। तर यासाठी आज सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र इथला पाणी पुरवठा 12 तास बंद ठेवण्यात येणार। पुणे भोर तालुक्यातील ऐतिहासिक भाटघर धरणाच्या पाणी पातळीत घट झाली आहे। धरणात केवळ 6% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे आणि त्यामुळे कांबरे गावातील पांडवकालीन मंदिर पाण्याबाहेर आलंय आणि हे प्राचीन मंदिर पाहण्यासाठी नागरिक या ठिकाणी भेट देताना पाहायला मिळतात। सह्याद्रीची उंची म्हणजे 24